महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी शिवसेना भाजप युतीकडून उमेदवारांचे नावं निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार महापौर पदासाठी भाजपाचे भगवान घडामोडे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून नवख्या नगरसेविका स्मिता घोगरे यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. त्यामुळे युतीमधील इच्छुक नगरसेवकांचा हिरमोड झाला होता. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात नाराज इच्छुकांची संख्या लक्षणीय होती. यामुळे दोन्ही पक्षात नाराज नगरसेवकांचे गट निर्माण झाले होते. याचाच परिणाम महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. युतीमधील नाराज नगरसेवकांशी हातमिळवणी करून महापालिकेतील सत्ता समीकरण बदलण्यासाठी निवडणुकी दरम्यान विरोधक एकवटण्याची चर्चा महापालिकेत सुरू होती. मात्र शिवसेना आणि भाजप पक्षातील नाराज नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात आल्यानं महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत युतीच्या सर्व नगरसेवकांनी युतीच्याच उमेदवारांना मतदान केलं. यामुळे महापौर आणि उपमहापौर पद पुन्हा एकदा युतीकडेच कायम राहिलं. यामुळे युतीतील नाराज नगरसेवकांच्या माध्यमातून युतीला झटका देण्याच्या तयारीत असलेल्या विरोधी पक्षाचे मनसुबे धुळीस मिळाल्याचा प्रत्यय युतीच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषातून आला. आपलाच महापौर होणार हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये असल्यानं प्रत्यक्ष महापौरांचे नाव जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी जल्लोष सुरू केला होता. मनपा परिसरात ढोलताशे वाजत होते, फटाके फुटले, नंतर नव्या महापौर उपमहापौरांची मिरवणूकही काढण्यात आली.